सी ऑफिसमध्ये आलो होतो आणि डी सी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे. निवेदनमध्ये हे नमूद केलेलं आहे की ही जी सरदार हायस्कूल ग्राउंड आहे हे फक्त क्रिकेटसाठी ठेवावं आणि इतर खेळांसाठी ठेवावं आणि ते एक्झिबिशन्स किंवा कमर्शियल पर्पजला न देऊ नये, जेणेकरून आमचे सगळे खेळाडू जे आम्ही 25-25 वर्षापासून इथं खेळणारे खेळाडू आहोत, तर आमच्या एरियामध्ये सगळे लोअर मिडियम क्लास फॅमिलीज आहेत, जसं कंगराळ गल्ली, खडक गल्ली, चवाड गल्ली, चांदू गल्ली, खंजर गल्ली, या गल्ल्यातून सर्व गल्ल्यातून आम्ही सामान्य कुटुंब आहोत. तर त्या सर्वांना खेळण्यासाठी एकच ग्राउंड उपलब्ध आहे आणि तेही जर काढून घेण्यात आलं तर मग फिजिकल फिटनेसकडे लक्ष राहणार नाही लोकांचं. आधीच आता बघितली तर नवीन पिढी ग्राउंडवर येत नाही आहे, जर आम्ही थांबवलं तर ते याच्या पुढची पिढी येणारच नाही. त्याकरता आम्ही सगळ्यांकडून निवेदन दिलं आहे की हे ग्राउंड फक्त खेळासाठी ठेवून इतर ॲक्टिव्हिटीज न होता. आणि दिवसा आता डी सी साहेबांनी आम्हाला एक कमिटमेंट दिलेली आहे की सकाळी 9:30 याआधी खेळायला देण्यात येत नव्हतं, तर आता डी सी साहेबांनी सांगितलं आहे की क्रिकेट खेळण्यासाठी किंवा इतर खेळ खेळण्यासाठी कोणीही तिथं ऑब्जेक्शन केल्यास त्यांना संपर्क साधावा असं म्हटलं आहे. तर आम्ही त्यांना जाऊन भेटून आता आलेलं आहे, त्यांनी आश्वासन दिलं आहे की यापुढे असं होणार नाही, तुम्ही खेळासाठी कधीही वापरा ग्राउंड. आणि यापुढे त्यांना हेही सांगितलं आहे की कार पार्किंगसाठी लोकं वापरत आहेत, त्याचा वापरसुद्धा म्हणजे फक्त खेळासाठी व्हावा, एवढी अशी मी विनंती करून आमच्या क्रिकेट प्रेमींच्याकडून या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना दिलेल्या आहेत मेमोरँडममध्ये. आणि आमचे वकील साहेब गंगा मैनुद्दीनभाई या सर्वांनी आम्ही मिळून ॲप्लिकेशन दिलेलं आहे, तरी आम्ही रिक्वेस्ट केलेलं आहे आणि आमदार साहेबांना पण याची कॉपी आम्ही देऊन जरा त्याच्यावर काहीतरी विचार करावा असं मी विनंती केली आहे. धन्यवाद. क्रिकेट प्रेमीगळ डी सी साहेबांना मनवी कोट्टिद्देवे. ಹಾಗೂ ಆ ಮನವಿಯಲ್ಲಿ ಆ ಸರ್ದಾರ್ ಗ್ರೌಂಡ್ ಬಗ್ಗೆ ಅದು ಎಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹೊಲಸು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಇಲ್ಲಿಗಿಲ್ಲಿ ಆಕ್ಟಿವಿಟೀಸ್ ಎಲ್ಲ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ತೊಂದರೆ ಭಾಳ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಕಾರ್ ಪಾರ್ಕಿಂಗು ಅದು ಎಲ್ಲ ಗಾಡಿ ಹಚ್ಚಿ ಮುಂಜಾನೆ ಹಚ್ಚಿ ಹೋದ್ರೆ ಸಂಜೆಗೆ ಬರ್ತಾರೆ ಈ ರೀತಿಯಿಂದ. ಮತ್ತು ನಾವು 9:10 ತನಕ ಆಡಿದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಪೊಲೀಸರು ಕಿರಿಕಿರಿ ಇದೆ, ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಡಿ ಸಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಇನ್ನೂ ಮುಂಚೆ ನಾವು ಸಾಹೇಬ್ರು ಬ್ಯಾರಿ ಸಾಹೇಬ್ರು ಇದ್ದಾಗ ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ್ದೆವು, ಇವರು ಸಾಹೇಬರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿದೆವು, ಇವರು ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟರು ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಿಮಗೆ ಯಾರೂ ಕ್ರಿಕೆಟ್ ಬಗ್ಗೆ ಯಾರೂ ನಿಮಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡೋಂಗಿಲ್ಲ, ನೀವು ಆಡಬಹುದು, ಮುಂಜಾನೆಯಿಂದ ಸಂಜೆ ತನಕ ಆಡ್ರಿ, ನಿಮಗೆ ಯಾರೂ ಕ್ರಿಕೆಟ್ ಬಿಟ್ಟು ಯಾವುದು ನಿಮಗೆ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಕೊಡೋಂಗಿಲ್ಲ, ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತೂ ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟರು. ನೀವು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಯಾರು ಬಂದರು ಪೊಲೀಸರು ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ರಿ, ನನ್ನ ಕಡೆ ಬರ್ರಿ, ನಾ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೋತೇನಂತ ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ಯಾರು. ಮತ್ತು ನಾನು ನಮ್ಮ ನಾರ್ತದ MLA ಸಾಹೇಬರಂತ ಅನಿಲ್ ಬೆನ್ಕೆ ಸಾಹೇಬರಿಗೂ ಈ ಮೂಲಕ ಅವ್ರಿಗೂ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತೀನಂದ್ರೆ, ಬಹಳ ವರ್ಷಗಳಿಂದ ಸರ್ದಾರ್ ಗ್ರೌಂಡ್ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕ್ರಿಕೆಟ್ ಆಡ್ತಾ ಬಂದೀವಿ, ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಬಂದು ಕಾಳಜಿ ವಹಿಸ್ಬೇಕು. ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಹಿರಿಯರು ಮುಂಜಾನೆ ವಾಕಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹುಡುಗರು ಕ್ರಿಕೆಟ್ ಆಡಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ, ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ನೀರಿನ ಸೌಲತ್ಯ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಟಾಯ್ಲೆಟ್ ಮಾಡಿ ಹೋಗ್ತಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಸಾಹೇಬರು MLA ಸಾಹೇಬರು ಸ್ವಲ್ಪ ದಯವಿಟ್ಟು ಈ ಹುಡುಗರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪ್ರೇಮಿಗಳಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಬೇಗನೆ ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಮ ಏನು ಅನಿಸಿಕೆಗಳು ಅದಾವೆ, ನಮ್ಮ ಏನು ಇದು ಅದಾವೆ ಬೇಗನೆ ಈಡೇರಿಸ್ಬೋಗ್ಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಈಗ ಕಳಕಳಿಯಿಂದ ವಿನಂತಿಸ್ತೇನೆ.